कोरोना विषाणू सध्या जगभरात झपाट्याने पसरत असून देशातील विविध शहरात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. या संदर्भात प्रशासनाने यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यासाठी प्रेस नोट जारी केली आहे. परदेशवारी करून आलेल्या नागरिकांना काही लक्षणे आढळल्यास त्यांच्यासाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसबद्दल बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर अफवा पसरतात. पनवेल शहरामध्ये या क्षणाला एकही संशयित किंवा लागण झालेला रुग्ण नाही ही बाब आज प्रसिद्धी माध्यमांद्वारे आम्ही सर्व जनतेसमोर मांडलेली आहे. याचबरोबर आज मुख्यत्वे जे क्वारंटाईन मेजर्स घेतले जातात किंवा जे क्वारंटाईनमध्ये आपल्याकडं नागरिक आहेत अशी संख्या या हद्दीमध्ये अत्यंत अल्प आहे आणि सद्यस्थितीमध्ये परदेशातून वारी करून आलेले 9 नागरिक यांच्याकडून डेली त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. त्यांना ताप सर्दी खोकला आहे का हे बघितलं जातं आणि कुणालाच काही झालेलं नाही हे जवळजवळ गेल्या 10 ते 12 दिवसांपासून दिसून आलं आहे. त्यामुळं या क्षणाला शहरामध्ये एकही रुग्ण संशयित किंवा रुग्ण म्हणून नाही. यानंतर जर कुठल्याही प्रकारे अशी परिस्थिती ओढवली तर प्रशासन त्याला निश्चितपणे पूर्ण तयारीनिशी तयार आहे. यामध्ये आम्ही डॉक्टर्सना टार्गेट त्या त्या एरियाचं दिलेलं आहे. जे परदेशी दौऱ्यावरून नागरिक परत येतात त्यांचा ॲड्रेस आम्हाला इमिजिएटली उपसंचालक आरोग्य सेवा यांच्याकडून मिळतो आणि मग त्यांचा मोबाईल नंबर ॲड्रेस सगळं असल्यानंतर त्यांच्या घरी व्हिजिट देणंसुद्धा सोपं जातं. या मितीला आजच्या परिस्थितीत या क्षणाला एकही नागरिक कुठल्याही प्रकारची लागण नाही अशी परिस्थिती पनवेल शहरामध्ये आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.